जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम पक्षानं तिकीट दिली असती तर 1,00,000 मतांनी निवडून आलो असतो. आताही मीच निवडून येणार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम. प्रकाश निकम नाराज असल्यामुळे त्यांनी विक्रमगड, जव्हार, मोखाडा, शिवसेना, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष यांना सोबत घेऊन 3 तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोखाडा येथे आपल्या निवासस्थानी फोनद्वारे निरोप देऊन विक्रम निकम यांनी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेतले. थेट कार्यकर्त्यांनाच विचारलं, विक्रमगड विधानसभा लढाईची का, तुम्ही सोबत आहात का? प्रकाश निकम विक्रमगड विधानसभेच्या आमदारकीची तिकीट मिळवण्यासाठी 4 महिन्यांपासून मुंबई ते दिल्लीपर्यंत रात्रंदिवस धावपळ करत होते. त्यांना पक्ष नेत्यांनी शब्द दिला होता असे समजते. महायुतीतून कोणत्याही पक्षानं तिकीट दिली तरी चालेल, आमदारकी लढण्याची अशी आमची त्यांची भूमिका होती. परंतु युतीतूनच काही नेत्यांनी त्यांना विरोध केला, त्यामुळे भाजपाच्या वाटेला विक्रमगड विधानसभा देण्यात आली आहे. आता नाराज झालेले प्रकाश निकम बहुजन विकास आघाडी किंवा जिजाऊंच्या वाटेवर निघाले आहे असं समजत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे 29 तारखेला प्रकाश निकम यांनी मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन दाखवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका आहे असं भाषणादरम्यान सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार सुनील भुसारा, महायुतीकडून भाजपचे नेते हरिश्चंद्र भोये, मनसेकडून सचिन शिंगडा आणि अपक्ष किंवा बहुजन विकास आघाडी किंवा जिजाऊ संघटना अशा प्रकारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच एकनाथ दरोडा बहुजन विकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. येत्या 4 तारखेपर्यंत कोण राहतो आणि कोण माघारी घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट.